मुंबईतल्या माटुंग्याच्या दयानंद शाळेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सीएए कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेतल्यानं वाद निर्माण झालाय. याबाबत शाळेचा राजकीय मंच म्हणून वापरला गेल्यानं शालेय शिक्षण विभागानं शाळेला नोटीस बजावली आहे. याचा भाजपाचे माजी खासदार किरीट सुमय्या यांनी निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे सरकारने आता मुंबईचा दयानंद विद्यालयाला नोटीस दिली आहे. कारण काय, जो सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट अंमलात आलेला आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथून जे अल्पसंख्याक हिंदूंना हाकलून देण्यात आलेलं आहे, त्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा संसदेने मंजूर केला आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा गुन्हा होत आहे का, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.